तर नमस्कार मंडळी, सांगली पुढच्या एक नवीन भागात स्वागत आहे सर्वांचं. मी आलेलो आहे आपल्या सांगली एस टी स्टँडवरती. एस टी स्टँडचं जे मेन गेट आहे जिथून बस वगैरे आज जातात, त्याच्याच समोर तुम्ही इथं बघू शकताय विंडलेस मेडिकलच्या समोर तुम्हाला एक गाडी दिसेल, मस्तपैकी एक गणेश भजी सेंटर. तर गेले 35 वर्ष आपल्या सांगलीकरांचे खूप आवडती भजी आहेत इथं, आणि भजीची व्हरायटी पण खूप आहेत. तर आपले जे सबस्क्रायबर आहेत मित्रांनो, सांगलीचे जे मित्र आहेत आपले दीपक गवळी, त्यांनी मला सजेस्ट केलं होतं. गणेश भजी सेंटरचे मालक आहेत आपल्या शेजारी भाऊ आहेत दोघं, तर गेले 35 वर्ष इथं भजी वगैरे बनवतात. भजीची क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि गर्दी वगैरे खूप असते. तर इथं कुठले कुठले भजी मिळतात, त्यात टायमिंग वगैरे काय आहे, सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला दादा नाव सांगा आपलं. हनुमंत सुखदेव आडुळकर. आणि दादा तुमचं नाव काय? गणेश सुखदेव आडुळकर. आणि हे जे दादा आपले भजी सेंटरची सुरुवात कधी झाली? आपली झाली 1988 पासून. 88 पासून म्हणजे 88 म्हणजे जवळजवळ 35 वर्ष झाले. मग सुरुवात वगैरे कशी झाली काय? तसंच आमचे वडील इकडे आले होते कामानिमित्त, मग असंच एका मित्रांनी आपल्या चालू करा म्हणून भजी म्हणली चहा वगैरे. म्हणजे वडिलांनी सुरुवात केली? सुरुवात केली वडिलांनी. मग आपल्याकडे 97 पासून आपल्या भजी. आणि आपल्या इथं कुठले कुठले भजी मिळतात? कांदा भजी, मिरची भजी, बटाटा भजी, मंचुरी भजी, पॅटीस, वडा. हे मंचुरियन भजीची सुरुवात वगैरे कशी झाली, म्हणजे कशी बनवता वगैरे काय? असंच मुलाचा वाढदिवस होता, त्या टायमाला घरात आपलं रेसिपी करून बघूया म्हणून ट्राय केली होती. घरच्यांनी म्हटले बघा विकायला ठेवताय काय, तेव्हापासून स्टार्ट झाली. तरी 3 वर्ष झाले चालू करून, 3-3.5-4 वर्ष झाले. आणि किती रुपये प्लेट आहे? 25 रुपये प्लेट आहे. आणि बाकी आपले पॅटीस वगैरे काय झाले? पॅटीस 15 रुपये, वडापाव 15 रुपये, आणि बाकीची भजी सगळी 25 रुपये झाली. सगळ्याची भजीचे रेट एकच आहे. तर मित्रांनो, इथं आपल्यावर काही चांगली करायचं, आपण त्यांना विचारायचं भजीची आणि वड्याची टेस्ट वगैरे कशी आहे. तर सुरुवातीला दादा नाव सांगा आपलं. दिलीप शिंदे. आणि काय सांगाल भजीची वगैरे टेस्ट कशी आहे? भजी वडा त्यांनी एकदम एक नंबर टेस्ट आहे. कायम आम्ही इथं येऊन पार्सल त्यांनी घेऊन जातो. चांगले एक नंबर क्वालिटी आहे. आणि तुमची इथली आवडते भजी कोणते? मिरची, सगळे यांचे मंचुरियन भजी, चारही 5 प्रकारे आहे, ते सगळे चांगले आहे. तर दादा नाव काय म्हटलं आपलं? गणेश सुखदाळकर. आणि तुम्ही मोठे भाऊ का लहान भाऊ? लहान भाऊ. मग सुरुवात वगैरे कशी झाली, म्हणजे भाऊ एका ठिकाणी वगैरे, म्हणजे ती कधीपासून झाली काय? बरेच वर्ष झाले. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही एकत्र आहे? एकत्रच आहे. ओके. आणि भजी आपले जास्त जे सेल होतात किंवा आपण असं म्हणूया की सांगलीकरांचे जे आवडते भजी आहेत ते कोणते? कांदा भजी आणि मिरची भजी आणि बटाटा. आणि इथलं टायमिंग काय असतं? संध्याकाळी 6 ते 6:30. तर हे बघू शकता मित्रांनो, मिक्स भजी घेतलेले आहे ज्याच्यात हे मस्त मंचुरियन भजी आहेत, हे कांदा भजी, मिरची भजी आणि बटाटा भजी, आणि त्याचबरोबर जे आपण मागवले ते म्हणजे पॅटीस. हे बघा छान असं पॅटीस आहे ते, त्याच्याबरोबर एक पुदिना चटणी सॉस वगैरे आहे. आणि याची किंमत आहे फक्त 15 रुपये. आणि भजी प्लेट तुम्ही घेतला तर त्याची किंमत आहे फक्त 25 रुपये. आणि वडा पण मिळतं, तर त्याची किंमत आहे 15 रुपये. तर मित्रांनो, हे एक वेगळे असे भजी आहेत. कांदा भजी, मिरची भजी तर आपल्या बऱ्याच ठिकाणी मिळतात, पण इथं मंचुरियन भजी एक अशी वेगळी कन्सेप्ट आहे. तर हे बघू शकताय. तर मित्रांनो, जरा असं पुदिना चटणीबरोबर आपण टेस्ट बघायची, हिरवी चटणी आहे, मस्त कुरकुरीत आहेत मित्रांनो, मस्त असं कोबीचं वगैरे छान असा फ्लेवर यायला लागला आहे. आणि जे आपण मंचुरियन वगैरे खातो ना त्या टाईप टेस्ट आहे याची. 30 रुपये देतो. तर मित्रांनो, भजीची जर आपण टेस्ट भेटली, भजीची क्वालिटी जबरदस्त आहे. मंचुरियन भजी असून दे, कांदा भजी असून दे, मिरची असून दे किंवा बटाटा भजी असून दे, पण जे इथले पॅटीस आहे फक्त 15 रुपयामध्ये, ते काही छान पॅटीस दिले असं मस्त कटिंग वगैरे करून. त्याच्यात पण मस्त अशी बटाटा भाजी वगैरे येते, छान असा एक पाव येतो त्याच्यात. हे बघू शकताय आत अशी छान अशी भाजी आहे त्याच्यात. आणि हे सॉस वगैरे आहे, त्याच्याबरोबर चटणी वगैरे आहे. हां हां, काय मस्त दिसत आहे बघा. जबरदस्त आहे. आपण थोडंसं सॉफ्ट वरनं कुरकुरीत, हलकीशी एक कोटिंग आहे पिठाची, आणि आत भाजी वगैरे आहे त्याच्यात. जबरदस्त. अप्पासाहेब जगन्नाथ पवार. भजीची क्वालिटी एक नंबर आहे. कांदा भजी, मिरची भजी, बटाटे भजी, मंचुरियन एक नंबर आहे. सांगलीकरांना आयुष्य भेट द्या. माझं नाव रामकृष्ण ठोंबे, मी गाव भागात राहतो, मारुती चौकात. आणि हा आमचा मित्र आहे हनुमा. आणि मी कायम त्यांच्याकडून भजी घेतो, खूप सुंदर असतात, बघू शकता तुम्ही. ही मंचुरियन भजीसुद्धा स्पेशल आहे यांची, नवीनच. ही तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाही, याच्यावरच मिळेल. नक्की भेट द्या खायला.
सुंदर चव आहे यांची। तर भजी वर्ग मित्रांनो, क्वालिटी वगैरे खरोखर खूप छान आहे। तर एकदा नक्की भेट द्या गणेश भजी सेंटरला, जे सांगली एस टी स्टँडवर आहे। आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सांगली फूड चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू अशाच एक पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।